नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? सराव सामन्यातल्या खेळाला हार जितीचं महत्त्व नसतं असं मी काल तुम्हाला म्हणालो होतो, त्यामुळे भारतीय संघांनी 6 धावांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं, त्यामुळे मी एकदम उछलकूद करत नाही आहे, आनंदाने बेभान होत नाही आहे, कारण या सराव सामन्यामध्ये खेळाचा अंदाज घ्यायचा होता आणि तो अंदाज घेण्याच्या दृष्टीने मला नक्कीच असं वाटतं की जो गॅबाला सामना झाला, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सराव सामना, हा सर्वार्थाने कारणी लागलेला आहे असं मी म्हणेन. तुम्ही बघा, पहिल्यांदा बॅटिंग करण्याची संधी किंवा बोलवलं गेलं हे भारतीय संघाला, सुरुवात जबरदस्त झाली कारण रोहित शर्माकडनं आपण नेहमी फटाके बघायची सवय असते, मोठ्या फटक्यांची माळ तो लावतो. आज उलटं झालं, KL राहुलनी आउटस्टँडिंग फटकेबाजी केली, त्याने सगळ्या फास्ट बॉलर्सना चांगलंच धारेवरती धरलं, 3 सिक्सर त्यांनी मारल्या, अर्धशतक केलं आणि एक चांगली दणकट भागीदारी करून पहिली विकेट भारताची गेली. त्याच्यानंतर विराट कोहली आणि काही जणांना अपयश आलं, परंतु त्याच्यानंतर परत एकदा सूर्यकुमार यादव, ज्याच्यावरती सगळ्यांचं या वर्ल्ड कपमध्ये लक्ष असणार आहे, त्यांनी परत एकदा सुंदर बॅटिंग केली, अर्धशतक त्यांनी केलं, दिनेश कार्तिकनी त्याला थोडीशी साथ दिली आणि त्याचा परिणाम असा झाला की भारतीय संघाला 180 धावांच्या पुढचा स्कोर उभारता आला. बघायला गेलं तर ऑस्ट्रेलियन संघाकरता हा स्कोर अजिबात मोठा नाही पार करायला. त्यातनं ही सुरुवात जी होती ती मिचेल मार्श आणि कप्तान ॲरॉन फिंचनी जबरदस्त करून दिलेली होती. भारतीय संघाच्या दृष्टीने या मॅचमध्ये ज्या बॉक्सेस टिक झाल्या त्याचं मी तुम्हाला वर्णन करतो, कारण पहिली पार्टनरशिप मोठी झाल्यानंतर बऱ्याचशा वेळेला समोरची टीम अक्षरशः तो सामना भारतापासून लांब नेऊन ठेवते. आज तसं झालं नाही. मिचेल मार्शची विकेट काढल्यानंतर भुवनेश्वर कुमारची बॉलिंग बघा चांगली झाली, हर्षल पटेल आणि हर्षदीप सिंगला अनुभवाची थोडी कमी असल्यामुळे लाईन अँड लेनचा अंदाज अजून तेवढा पक्का आलेला नाही, त्यांना थोडासा मार पडला, पण अशा वेळेला अनुभव कमी आला तो रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहलच्या फिरकीचा. या दोघांनी सुंदर बॉलिंग केली, फलंदाजांना थोडं अंदाज यायला त्यांनी वेळ लावला आणि त्याचा फायदा असा झाला की भारतीय टीमनी दडपण जे होतं ते कायम समोरच्या टीमवरती ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याबरोबर विकेट दर थोड्या अंतराने मिळवण्याचा पराक्रमही करून दाखवला. तुम्ही बघा, ॲरॉन फिंचनी एक आउटस्टँडिंग खेळी केली, तडाखेबाज खेळी केली आणि त्याचा परिणाम असा झाला होता की शेवटच्या 2 ओव्हरमध्ये भारतीय संघाला तसं मोठं आव्हान नव्हतं, कारण समोरची टीम आरामात त्या धावा करत होती. पण ज्या 19 आणि 20 ओव्हरमध्ये गेल्या काही T20 सामन्यामध्ये भारतीय बॉलर्सना तुफान मार पडला आहे, तिथेच आज उलटी कहाणी बघायला मिळाली. हर्षल पटेलनी मस्त ओव्हर 19 टाकली, त्यांनी महत्त्वाच्या विकेट्सही काढल्या आणि त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये 9 रन फक्त करायच्या बाकी होत्या आणि अशा वेळेला आश्चर्याचा धक्का म्हणजे रोहित शर्माने डायरेक्ट फक्त 1 ओव्हरसाठी मोहम्मद शमीला बोलवलं, जो जसप्रीत बुमराची रिप्लेसमेंट म्हणून आलेला आहे. आणि शमीनी काय म्हणजे आयू बापरे, त्यांनी जी शेवटची ओव्हर टाकली ती कमालच ठरलेली आहे, कारण या ओव्हरमध्ये त्यांनी स्वतःने 3 विकेट काढल्या, 1 रनआउट झाला आणि त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाची टीम दडपणाखाली प्रचंड गडबडताना दिसली. भारतीय संघाला 9 धावांची राखण करायची होती, हाती लागला 6 धावांचा विजय. ह्याचा अर्थ शेवटच्या 2 ओव्हरमध्ये बॉलरकडनं गडबड होऊ शकते, तसंच दडपणाखाली बॅट्समनच्याकडनं गडबड होऊ शकते. त्यामुळे हा विजय हा भारतीय संघाच्या दृष्टीने आय ओपनर ठरणारे, डोळे उघडणारा ठरणारे, अशा अर्थाने की बॅटिंगमध्ये काय करायचं आणि बॉलिंगमध्ये काय करायचं नाही ह्याचा अंदाज हा भारतीय संघाला आता बऱ्यापैकी आलेला असेल. मी तर म्हणेन ह्या सामन्यानंतर एक अजून सामना आहे, सराव सामना, तो सुद्धा तगड्या टीमविरुद्ध आहे, न्यूझीलंड विरुद्ध, त्याचाही असाच फायदा होणार आहे. आजच्या सामन्यानंतर सगळ्या बॉक्सेस टिक केलेल्या भारताच्या दृष्टीने अशा आहेत की 180 पुढचा स्कोर उभारला आणि त्याची पाठराखण करत असताना शेवटच्या क्षणी जो हा सामना हातातनं निसटण्याची गोष्ट घडते तो घट्ट पकडून ठेवला. फास्ट बॉलर्सनी थोडीशी गडबड केली, पण तरीही मी म्हणेन की स्पिनर्सनी दाखवलेली चमक हे बरंच काही सांगून जाणारी आहे. ऑस्ट्रेलियन विकेटवरती स्पिनरचा बोलबाला राहू शकतो हे म्हणत असताना विराट कोहलीनी पकडलेला कॅच, विराट कोहलीनी केलेला डायरेक्ट हिट रनआउट, ह्या गोष्टी दाखवून जातात की ह्या मोठ्या मैदानांवरती
तुम्हाला फिल्डिंग करत असताना चपळाई दाखवायला लागणार आहे. तुमच्याकडे जर का मोठे फटके मारायची शक्यता कमी असली, ताकद कमी असली, तर पळून धावा काढण्याचं तंत्र हे तुम्हाला आत्मसात करायला लागणार आहे. या सगळ्याचा अंदाज भारतीय संघाला आलेला आहे. त्यामुळे एका अर्थाने जो ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सराव सामना होता त्याचं महत्त्व खूप आहे आणि त्याच्यातनं खूप काही शिकण्यासारखं भारतीय संघाला आहे आणि मला वाटतं गृहपाठ हा बऱ्यापैकी झालेला आहे. सुनंदन लेले, ऑस्ट्रेलिया.